मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष जस्टिस सुकरे साहेब आणि सर्व मी नावं घेत नाही आयोगाचे सर्व सदस्य आणि मुख्य सचिव अतिरिक्त मुख्य सचिव आणि भांगे सर्वप्रथम मी सगळ्यांना आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे आभारही मानतो याचं कारण एवढ्या जलद गतीने एवढा मोठा सर्वे आपण पूर्ण केला मराठा समाजाचं शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य शासनाने राज्य मागास वर्गाला टर्म्स ऑफ रेफरन्स दिला होता आणि त्याप्रमाणे राज्य मागास वर्ग आयोगाने अतिशय वार फुटिंगवर मी म्हणेन डे नाईट काम केलं आणि जवळपास यामध्ये 3.5 ते 4 लाख लोक डे नाईट काम करत होते आणि आपल्याला यामध्ये अनेक लोकांनी मदत केली जे यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असताना जे मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकलं होतं हायकोर्टामध्ये आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं पण हायकोर्टामध्ये जे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ज्यांनी ज्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं या सगळ्यांची मदत आपल्याला या कामामध्ये मिळाली आणि त्यामध्ये मागासवर्ग आयोग सुकरे साहेबांनी आणि त्यांच्या टीमने ज्या ज्या गोष्टींची ज्या ज्या यंत्रणांची आवश्यकता होती त्या सर्व यंत्रणा यामध्ये कामी आणल्या त्यांचं सहकार्य घेतलं आणि आज हा अतिशय महत्त्वाचा असा अहवाल या ठिकाणी शासनाला त्यांनी सुपूर्द केलेला आहे. सदर अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठेवला जाईल आणि त्यामध्ये सादर करून शासन निर्णय घेईल आणि त्यासाठी विशेष अधिवेशन 20 फेब्रुवारीला आपण जाहीर केलेलं आहे. त्या अधिवेशनामध्ये या बाबतीमध्ये चर्चा होईल. या कामामध्ये जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त मनपा आयुक्त आणि त्यांची सगळी टीम हे काम करत होती आणि जवळपास 2.25 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांचं सर्वेक्षण यामध्ये करण्यात आलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आदरणीय सुकरे साहेब आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. ज्या पद्धतीने काम झालेलं आहे त्यामुळे आम्हाला शासनाला विश्वास आहे की मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणावर टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण
ओबीसीला कोणताही धक्का न लावता इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता या ठिकाणी मराठा समाजाला देय असलेलं टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देता येईल, मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतोय. त्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून, आज जास्त बोलणं या ठिकाणी उचित नाही, आपण आम्हाला अहवाल दिलेला आहे, सुपूर्द केला आहे, यासाठी खूप आपण सगळ्यांनी मेहनत परिश्रम घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीने मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ातरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.